पुणे महाराष्ट्रात आपले स्वागत आहे। तर आज आपल्याला सोयाबीनचे भजी बनवायचे आहे। तर आज लय भजी खाऊ वाटली, कांदे भजी झाली, बटाटा भजी झाली, मिरची भजी झाली। तर आज आपण सोयाबीनचे भजी बनवूया। तर आपण त्यासाठी सोयाबीन आधी स्वच्छ धुवून घेऊया गरम पाण्यामध्ये। आता हे तीन पाण्याने चांगले धुवून घेतलेले आहे। तर ह्याच्यामध्ये आता भिजण्यासाठी मी गरम पाणी आणखीन ओतते। तर आता मी गरम पाण्यामध्ये भिजत घालते। हे दोन पेले पाणी घालते। थोडं 5 मिनिटासाठी हे चांगलं भिजण्याने मऊ होईल आपले सोयाबीन। त्यानंतर आपण भजी बनवायला तयार करू। तर आपले सोयाबीन चांगले भिजलेले आहेत। तर आता ह्याचं पाणी काढून घेऊया। हे पाणी ह्याच्यात ओतू। तर आपण ह्याच्यामधलं पाणी आपण थोडं काढूया। आपल्याला भजी बनवायची आहेत तर जास्त नको त्याच्यामध्ये पाणी। आपले सोयाबीन चांगले भिजलेले आहे। बघा किती पाणी निघतं। सोयाबीनचं आता पाणी काढून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये आता बेसन एक छोटी वाटी आहे। 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यासाठी मीठ आहे, कोथिंबीर आहे, हळद आहे आणि थोडा ओवा पण लागणार आहे। तर आता आपण हे चण्याचं पीठ घालू। हे भजी कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ 2 चमचे। त्यासाठी चवीपुरतं मीठ घालू, थोडी हळद घालू कलर येण्यासाठी, थोडा ओवा टाकू कुस्करून, त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालू। आता हे पीठ आपण मळून घेऊ। आपल्याला पाण्याची गरज लागली तर पाणीही घालू थोडंसं। तर हे मी सोयाबीनचं पाणी ठेवलेलं आहे तर तेच मी पाणी घालते। अजून थोडं पाणी आपल्याला गरज आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी। तर थोडंसं पाणी आपण अजून घालू। तर थोडंसं पाणी आपण त्याच्यात घालू। थोडं पाणी घालण्यानेच आपण हे पीठ मळून घ्यायचं। एकदम जर पाणी आपण घातलं त्याच्यामध्ये तर पातळ होईल आणि पीठ चिकटणार नाही आपल्या सोयाबीनला। तर हे झाले आता। तर आता आपण थोड्या वेळेला झाकून ठेवू। थोडंसं 10 मिनिटं झाकून ठेवूया। 10 मिनिटं झालेलं आहे। आता आपले भजी बनवायला आपण सुरू करू। कडे गरम झालेले आहे। तर आता आपण भजी बनवण्यासाठी तेल घालू। We'll be right back.
मीडियम गॅस वरतीच आपण आता हे भजी चांगली तळून घेऊया, नंतर भजी आपली काळे होतील. आपली भजी हे तयार झालेली आहेत, तर आता आपण काढून घेऊया. तर हे सोयाबीनचे भजी तयार आहेत. तर माझ्या भावानो बहिणीनो, ही कशी वाटली रेसिपी मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच आमच्या नवीन तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.